येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबतच मोहरम मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. त्याचनंतर दहीहंडीचा सुद्धा उत्सव आहे. नवरात्री पण त्याच्या नंतरच्या महिन्यामध्ये सगळ्यात उत्साहात साजरा केल्या जाणार. या पार्श्वभूमीवर गुन्हे आढावा बैठक जी असते ती दरवर्षीप्रमाणे होत असते आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक घटकांमध्ये वैतुष्ट निर्माण होणार नाही आणि हिंदू मुस्लिम वाद निर्माण होणार नाही. त्याचबरोबर अनेक गर्दीच्या ठिकाणी दहशतवादाचा हल्ल्यांचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातात आणि तशा दिल्या गेल्या. त्याचबरोबर सध्या ज्या काही घडामोडी चालल्या आहेत, वेगवेगळे आंदोलक, धनगर समाजाचं आंदोलन आहे, मराठा समाजाचं आंदोलन आहे, त्या पार्श्वभूमीवर कुठल्या पद्धतीची काळजी वेगवेगळ्या पोलीस दलांनी घेतली पाहिजे याविषयीची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये पार पडलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो ज्या नक्सल सिम्पथायझर्सना, नक्सल समर्थकांना जी अटक झालेली आहे आणि त्याबद्दल अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज फ्रंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून माओवादी हे नेहमीच वेगवेगळ्या शहरांमध्ये करत असतात आणि त्याचा हेतू जो असतो की जे जंगलामध्ये युद्ध चाललेलं आहे त्या युद्धाला पूरक परिस्थिती शहरी भागामध्ये कशी निर्माण करता येईल, सिव्हिल सोसायटीमध्ये, मीडियामध्ये, ज्युडिशरीमध्ये सिम्पत एक पूरक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे वेगवेगळ्या सकृत दर्शनी लोकशाही स्वरूपाच्या वाटणाऱ्या अशा आंदोलनामध्ये सुद्धा असे माओवादी हे सहभागी होत असतात आणि त्याला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी अँटी नक्सल सेल आमच्याकडे कार्यान्वित आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा सेल जो असतो तो कार्यान्वित असतो. अशा प्रकारच्या शहरी माओवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांवर नेहमी प्रतिबंध घालण्यासाठी असा सेल जो आहे तो कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेला आहे.